नमस्कार, CBS न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. जिल्ह्यात बोगस बियाणांमुळे खरीप हंगाम वाया. सांगली जिल्ह्यासह सभोवतालच्या जिल्ह्यात खरीप हंगामात पेरणी केलेले बियाणे बोगस निघाल्यामुळे तसेच दुबार केलेल्या पेरण्याही वाया गेल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कोरोनाच्या काळात आर्थिक संकटाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असतानाच घडलेल्या या प्रकारामुळे शेतकरी हतबल झाला आहे. बाजरी, सोयाबीन, उडीद ही बियाणे शेतकऱ्यांनी बाजारातून खरेदी करून खरीप हंगामात त्याची पेरणी केली, परंतु अनुकूल वातावरण उपलब्ध असतानाही बियाणे उगवले नाही. शेतकऱ्यांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी दुबार पेरणी केली, तरीही पुन्हा बियाण्यांच्या उगवण क्षमतेच्या बाबतीत असाच प्रकार घडला, त्यामुळे बियाणे बोगस असल्याचे शेतकऱ्यांची खात्री झाली. यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होऊन मोठे नुकसान झाले आहे. धन्यवाद.